नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर महापालिका व शहर वाहतूक पोलीस शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे। शहरातील सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे रिक्षा, दुचाकी व कार चालकांकडून मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून वाहतुकीचा अडथळा निर्माण केला जातो। ही वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावर बेशिस्त वाहने लावणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक पोलीस शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे। सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी दिली। आज रोजी वाहतूक शाखा आणि मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई जे वाहतुकीत अडथळा टू व्हीलर रिक्षा हे जे रोडावर थांबत होते यांना अटकाव करण्यासाठी माननीय आयुक्त विद्या गायकवाड, वाहतूक शाखेचे कनाडे साहेब यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या अनुषंगानं त्यांनी आज वाहतूक शाखेनं आमच्याकडे काही स्टॉप दिला, त्यांचा स्टॉप आणि अतिक्रमण नियोजन कर्मचारी हे संयुक्त कारवाई करत आहे। आता ही कारवाई त्या सकाळी 10 ते 12 नंतर 5 ते 7 आणि बरेचसे संध्याकाळी ऑफिसेस सुटतात, त्यामुळे आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रोड बाजूला म्हणजे ड्युटी संपल्यानंतर वापिस येतो, त्यावेळेला रिक्षाधारक, ऑकरधारक किंवा फळ विक्रेते हे डायरेक्ट रोडावर येतात आणि त्यामुळे ट्रॉफिक भरपूर प्रमाणात जाम होते। त्याकरिता ही संयुक्त कारवाईची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता याचं सातत्य कंटिन्यू ठेवायचं आहे।